नमस्कार बालमित्र हो, अ विजिट टू अ गार्डन या पाठामध्ये मुले जेव्हा गार्डनमध्ये प्रवेश करतात त्या ठिकाणी त्यांना एक बोर्ड दिसतो. ह्या बोर्डवर गार्डनमध्ये काय काय आहे याची माहिती दिलेली असते. ह्या बोर्डचे वाचन कसे करावे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. यामध्ये प्रथमतः एंट्रन्स म्हणून एक भाग दिलेला आहे, म्हणजेच गार्डनमध्ये प्रवेशद्वार आहे. त्यानंतर आहे पाचू कॉर्नर. गार्डनमधीलच एका कोपऱ्याला पाचू कॉर्नर हे नाव दिलेले आहे. त्यानंतर आहे पुष्कर गार्डन, म्हणजे गार्डनमधील अजून छोटे छोटे गार्डन आहेत त्यातील एक आहे पुष्कर गार्डन. त्यानंतर आहे माणिक गार्डन. गार्डनमधील दुसऱ्या भागाला माणिक गार्डन हे नाव दिलेले आहे. त्यानंतर आहे हिरा गार्डन. अजून एक हिरा गार्डन नावाचा भागसुद्धा त्या गार्डनमध्ये आहे. त्यानंतर आहे मोती रिसॉर्ट. रिसॉर्ट म्हणजे एक हॉटेल जिथे आपण जेवण करू शकतो, स्विमिंग वगैरे करू शकतो आणि सर्व प्रकारच्या सोयीसुविधा, राहण्याच्या सोयीसुविधा उपलब्ध असतात, त्याला रिसॉर्ट आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात एक हॉटेल, ते सुद्धा या गार्डनमध्ये आहे. त्यानंतर आहे नील लेक. नील नावाचं एक छोटंसं तळं आहे ज्या ठिकाणी त्या तलावामध्ये आपण बोटिंग वगैरे करू शकतो किंवा मासे वगैरे पाहू शकतो. त्यानंतर आहे जेम्स नर्सरी. आणि एक जेम्स नावाची नर्सरीसुद्धा आहे ज्यामध्ये नर्सरी म्हणजे झाडांची रोपं ज्या ठिकाणी बनवली जातात, फुलझाडे असतील किंवा नीम, कडुलिंब वगैरे, वड, पिंपळ या सगळ्या झाडांची रोपे ज्या ठिकाणी बनवली जातात त्याला नर्सरी म्हणतात. अशी नर्सरीसुद्धा या गार्डनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे या गार्डनमध्ये काय काय आहे त्याची माहिती या बोर्डवरती दिलेली आहे आणि त्याचं वाचन आपण आज शिकलो आहोत.